कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक जण वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देत आहे. या दरम्यान आपल्या लॅपटॉपचा होणारा वापर देखील वाढल्याचं दिसून येत आहे. मात्र लॅपटॉप वापरताना आपण योग्य ती काळजी घेतो का याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात लॅपटॉप वापरताना काय काळजी घेतली पाहिजे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लॅपटॉपचा गादी आणि उशीवर ठेवून वापर टाळावा. जवळपास सर्वच लॅपटॉपच्या खालच्या बाजूला व्हेंटिलेटर्स असतात. हे व्हेंटिलेटर लॅपटॉप गरम होऊ नये यासाठी काम करत असतात. तुम्ही जर लॅपटॉप गादी आणि उशीसारख्या पृष्ठभागावर ठेवून काम केल्यास त्यामधील हवा खेळती राहत नाही, यामुळे लॅपटॉप तापतो. अशातच काही वेळेस लॅपटॉप तापल्यानं आग लागण्याची शक्यता असते, त्यामुळे गादी उशीवर लॅपटॉप ठेवून काम करणं सहसा टाळायला हवं. काही वेळा आपण सर्व दिवे बंद करून अंधारात लॅपटॉप स्क्रीनच्या उजेडात काम करत असतो. ही सवय आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते. लॅपटॉपमधून निघणारा प्रकाश जास्त वेळ थेट डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना त्रास होत असतो. त्यामुळे शक्य नसल्यास किमान मंद उजेडात तरी लॅपटॉपचा वापर करणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं घातक ठरणार नाही. जास्त वेळ काम करत असताना लॅपटॉप स्क्रीनमुळे डोळ्यांना बऱ्याचदा त्रास होतो. डोळ्यांवर येणारा उजेड बऱ्याचदा दबाव निर्माण करू शकतो. यामुळे आपल्याला व्हिजन सिंड्रोम या आजाराला सामोरं जावं लागू शकतं. स्क्रीनकडे बराच काळ पाहिल्याने हा आजार होऊ शकतो. व्हिजन सिंड्रोमची लक्षणे कोणती? डोळ्यांना कधी कधी धूसर दिसणे, डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांच्या आतील भागात खाज येणे, पाठ तसंच कंबर दुखी यासारखी लक्षणं व्हिजन सिंड्रोमची आहेत. लॅपटॉप वापरताना काय काळजी घ्याल? लॅपटॉपवर काम करत असताना तो आपल्या नजरेपासून किमान 27 इंच इतका दूर असायला हवा. स्क्रीनचा वापर करताना दर 20 मिनिटांनी 20 फूट लांब पाहावे. 20 सेकंदासाठी डोळ्यांना आराम द्यावा, त्यामुळे डोळ्यांच्या मसल्सना विश्रांती मिळेल. दर 2 तासानंतर 15 मिनिटं डोळ्यांना आराम द्यावा. त्यासोबतच एकटक स्क्रीनकडे न बघता काही क्षण पापण्यांची हालचाल करावी. रोज लॅपटॉपचा वापर करणाऱ्या व्यक्तीनं चष्म्याचा वापर केला पाहिजे. लॅपटॉपच्या स्क्रीनचा ब्राईटनेस हा आपल्या गरजेनुसार ॲडजस्ट करत राहावा. लॅपटॉपवर काम करत असताना मध्ये वेळ काढत शरीराची हालचाल करणंही गरजेचं आहे. लॅपटॉप थेट मांडीवर घेऊन काम करू नका. आपण अनेकदा घरात लॅपटॉप वापरताना तो मांडीवर घेत काम करत असतो. अनेकदा घरात असल्याने आपण शर्ट कपड्यांमध्ये असतो, त्यामुळे लॅपटॉपचा पृष्ठभाग थेट आपल्या त्वचेशी संपर्कात येत असतो. लॅपटॉपवर बराच वेळ काम केल्याने तो तापतो आणि अशा वेळेस चटका लागणे किंवा इतर शारीरिक इजा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे लॅपटॉप थेट मांडीवर घेण्याऐवजी खाली किंवा लाकडी फळीवर ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. तुम्ही लॅपटॉप वापरताना जास्त वागता का? लॅपटॉप वापरताना सतत मान खाली घालून काम केल्यानं मानेचा किंवा पाठीचा कणा दुखण्याचा त्रास आपल्याला उद्भवू शकतो. यासाठी उपाय म्हणून लॅपटॉपची स्क्रीन ॲडजस्ट करणे किंवा टेबलवर लॅपटॉप ठेवून काम करणार असाल तर लॅपटॉप आणि तुमची बसण्याची जागा समपातळीत असेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. खुर्चीवर बसताना पाठीमागे उशी घेणे, खुर्ची टेबलजवळ घेऊन 90 अंशात हात येतील अशा पद्धतीने ताट बसून काम करायला हवं. या सर्वांसह आपण आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी, मासे, बदाम यांचा देखील समावेश करायला हवा. यात पालकमध्ये ल्युटीन आणि झियाझेथन असते, जे रेटिनासाठी आवश्यक जीवनसत्वे असल्याने डोळे चांगले राहतात. यासोबतच डोळ्यांची निगा राखण्यासाठी पुरेशी झोप आणि विश्रांती देखील गरजेची आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अधिक माहितीसाठी आमच्या द कॉलम न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.